अनंत व्यापुन अरूपनामिक अनंत व्यापुन मुरली ही नियति अनंत व्यापुन मुरली ही नियति साहिब।
साहेब साहेब टांगा लागल का तुम्हाला? साहेब टांगा लागल तुम्हाला? हां लागल. ओए कुठे जाणार साहेब? सरदार जगतापंजावर का नाही येणार? चला साहेब चला या. वाला? जी नाही मगाशी मी जगतापांच्या वाड्यावर जायचं असं म्हटलं तर तू असं का पाहिलंस माझ्याकडे? साहेब गेली 15 वर्ष धंदा करतोय पर त्या वाड्याकडे जाणार तुमचं पहिलं भाडं बघा. साहेब कुणी राहत का तिथं? काय तू कधी गेला नाहीस वाटत तिकडे? नाही बा लांबूनच पाहिलं. तस काय आपल्याला भाडे दिले तर आपण काय मस्तात सुद्धा जातोय म्हणा. नाही तो कोण कशाला कुठे जायलो? नाही म्हणायला एकदा एक परतीचं भाडं आलं होतं बघा. जरा हळू रे बाबा. रस्ता लई बेकार बघा. अजून किती वेळ लागणार आहे रे बाबा? तो बघा आलंच बघ. चल प्रधान साहेब. अरे दिवे लावून जा. हो अरे रामशरण अजून कोणी चालेल दिसत नाहीये. नाही साहेब पहिले तुम्हीच. गरम गरम चहा करून आण बघ रामशरण आणि थोडं पाणी पण आण. पाणी? ताण लागले जरा. ठीक आहे साहेब. हॅलो मी प्रधान बोलतोय. सॉलिसिटर प्रधान. हा हा सरदार जगतापांचा सॉलिसिटर. मला जरा बँक मॅनेजर विजयकर पाहिजेत. हॅलो विजयकर चेक केलं का? नाही मृत्यूपत्र बँकेच्या कस्टडीमध्ये आहे ना? नाही नाही मला नुसतं कन्फर्म करायचं. तशी काही गरज पडणार नाही बहुते पण काय सांगावं. अरे वारसा हक्क म्हणजे कटकटीचं काम असतं. जरा काळजी घेतलेली बरी काय. ओके बाय. कोण असतो? कोण असतो? कोण आहेस तू? रामशरण 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 काय झालं साहेब? हा कोण आहे? त्याला घाबरलास. माझा भाचा आहे शंकर. पण मग सांगायचं नाही का त्याने? ते कसा सांगणार मुका आहे. मदतीसाठी त्याला बोललो होता. आज दुपारी आलाय. नको पाणी नको. रामशरण 20 वर्षानंतर आज पुन्हा पाऊल टाकतोय या वाड्यामध्ये. पण या वाड्यात काहीही बदल नाही रे. हे तुला आठवत का 20 वर्षापूर्वी पहिल्यांदा मी या वाड्यात आलो होतो बघ. सरदार साहेब खूप आजारी होते. डॉक्टरनी तर आशाच सोडली होती त्यांची. सरदार साहेब हे मृत्यूपत्र इतक्या तातडीनं करायची काय गरज होती? वकील साहेब
आता फार काळ आम्ही जगू असं काही वाटत नाही. डॉक्टरांचे रिपोर्ट्स वाचले आहेत. आता आम्हाला चिंता आहे ती आमच्या इस्टेटीची. एवढी मोठी हवेली, 1000 एकर जमीन आणि वाटवडिलांच्या पासून चालत आलेलं जवा आहे. सरदार साहेब, आपल्या सांगण्याप्रमाणे 20 लाख रुपये 20 वर्षाच्या मुदतीनं कर्जरोख्यामध्ये गुंतवलेले आहे आणि हे 20 वर्षाचं कारण हे काय? तुम्हाला काय करायचंय? अवसर रामचरण. होय साहेब, सगळं डोळ्यासमोर टक्क दिसतंय. सरदार जगताप अजूनही वाड्यातच आहे असं वाटत. तू वाडा मात्र अगदी जसाच्या तसा ठेवलायस बघ. काय करणार साहेब, एकटा माणूस इथंच राहतो. दुसरं काय करणार रामशरण. हा, इतके वर्ष या वाड्यामध्ये तू एकटा राहिलास भकासपणाने, तुला भीती नाही वाटली? भीती एकट्याने कशाला साहेब, मला तर सोबत होती. सोबत कोणाची? भूतांची. काय तरी पळेसारखं बोल नकोस, माझा काही विश्वास नाही भूतापितांवर. त्या वाड्यात 20 वर्ष एकट्यानं काढलीत ना म्हणजे तुमचाही विश्वास बसेल भूतांवर. रामशरण काय झालं, मी आहे इथं आहे इथं. रामशरण हे दिवे जातात ना, मग जातात येतात येतात जातात. पाहिलं साहेब, झपाटलेलं वाडा आहे. इथं खरं कोणी नसतं पण आपल्याला सारखं वाटत असतं इथं कोणतरी आहे. कसले कसले आवाज येतात, पाठीमागून कोणतरी येत आहे असतं सारखं. जाऊ दे रे, तुला भास होतात कसले तरी. बरं बघ, तो शंकर का कोण आहे ना, त्याला म्हणा वरच्या सगळ्या खोल्या साफ करून घे, सगळे लोक इथंच राहणार आहेत रात्री. जी सगळे म्हणजे किती? 6 जण आहेत ते. अजून कोणीच कसे आले नाहीत? येतील येतील. हा गाडी यायला अजून 1 तास आहे आणि शेवटची गाडी येवाना लागलीच असेल. खरं म्हणजे मी सगळ्यांना बजावलंय की 10:00 इथं आलं पाहिजे. प्रवासाचा कंटाळा आलाय अगदी. बापरे किती वाजले, फार उशीर झाला ग. काय कळतच नाही, इथे तरी कुठे मिळणार वाहन. हा चल आपण इथे विचारूया. चल चल. अहो जगतापांच्या वाड्यात जायला इथं काही वाहन मिळेल का? आता मिळेल ना, चांगला मिळेल. बरंच लांब आहे का होते? चालत गेलं तर 15 मिनिटं लागतील. बापरे 15 मिनिटं म्हणजे फारच. पायी चालायला लागेल असं वाटत. काळोख पण पडलाय ग आता. एक पॅकेट गोल्ड फ्लेक द्या. होय साहेब. अरे चंद्रकांत, तू? आहे. चंद्रकांत, ही माझी मोठी बहीण सुरेखा. हॅलो. तुला पण जगतापांच्या वाड्यावर जायचंय ना? वाशिव इकडे आलं का? वेळ लागला मला. आणि तुम्ही दोघे इकडे कशा? कशा काय म्हणजे काय, आम्हालाही जगतापांच्याच वाड्यात जायचंय. बरस म्हणून कुठला ना त्यांनी? आम्ही मिसेस जगतापांच्या म्हणजे लक्ष्मीबाईंच्या बाच्या. असेल, मला असल्या फालतू गोष्टीत इंटरेस्ट नाहीये, मी चाललो. अरे पण आम्ही यायचं कसं? मी असं करतो, मी तिकडे जातो आणि तुमच्यासाठी एक पुष्पक विमान पाठवून देतो. पण यायचं कसं? पाहिजे तसे या, चालत किंवा टांग्यानी. असं काय, हा जाऊ दे गा. चल जाऊया आपण. हॅलो हॅलो हॅलो. हा सरदार जगतापांचा वाडा काय? हा कोण बोलताय? तुम्ही कोण? मनोहर शिंदे. हा कुठून बोलताय? स्टेशनवरून. काय म्हणताय? तिकडे कसं काय यायचं? अरे तुम्ही असं करा, तुम्ही एक टांगा करा आणि टांगावायला सांगा, म्हणा सरदार जगतापांच्या वाड्यावर घेऊन चल, तो तुम्हाला घेऊन येईल. काय पण तुम्हाला इथला नंबर कोणी दिला? हॅलो हॅलो. अजून कोणीच कसे आले नाही तिकडे. प्रधान साहेब, प्रधान साहेब, साहेब साहेब. काय रे प्रधान साहेब?
सरदार जगतापांची तदबीर खाली पडून फुटली. महा भयंकर अपशकुन, कृपा करून तुम्ही आज मृत्यूपत्र वाचू नका. तुमच्या जीवाला धोका आहे. चल उगीच खुळचण्यासारखं काहीतरी बोलू नकोस. सरदारांच्या अटीप्रमाणे मृत्यूपत्र आजच वाचलं जाणार. रामशरण, रामशरण. काय साहेब? रामशरण, ही पाकिट कोणीतरी फोडलेली आहे. पण साहेब, सील तर सील जुळवलेली आहे. फार कौशल्यानं जुळवले, हुशारीनं जुळवले. पण ही तिजोरी उघडून कोणीतरी मृत्यूपत्र वाचलेलं आहे. पण साहेब, चाव्या तर तुमच्याकडेच होत्या ना. तुला काय म्हणायचं? मी ते केलं नाही इतकंच. हे आपण सांगायची काय गरज आहे? मी इथे एकटाच राहतो, तुम्ही माझा संशय घेणार. मग मी हे कशासाठी करू? का मी या इस्टेटीचा वारस नाही निश्चित. पण तुला कसं कळलं? पहा सरदार जगतापंत, मी विश्वासू नोकर होतो. म्हणजे वारस कोण हे काही मला सांगितलं नाही. पण मी नाही एवढं मात्र सांगितलं. हे बा रामशरण, या मृत्यूपत्रामध्ये कोणालाही कसलाही बदल करता येणार नाही, हे तुला ठाऊक आहे. म्हणजे या मृत्यूपत्राची कॉपी बँकेमध्ये सेफ डिपॉझिट वॉल्ट मध्ये अगदी सुरक्षित आहे. तेव्हा या मृत्यूपत्रामध्ये कुणीही कसलाही बदल केला तरी तो काय बदल केला आणि त्यावरून तो कुणी केला हे मी सहज सांगू शकेन. तुम्ही माझा संशय घेऊ नका. या चंद्रकांत सावंत, या. हे काय, बाकीची मंडळी कुठे? बाकीच्या अजून यायचे म्हणजे मी पहिलाच. हा, तुम्ही सरदार जगतापांचे भाचे? माझी आई त्यांची सख्खी बहीण. हा, म्हणजे माझ्या आईचं आणि त्यांचं तसं सख्य होत. पण खरं सांगू प्रधान साहेब, मला तो म्हातारा कधीच आवडला नाही. आणि त्याला सुद्धा माझ्याबद्दल फारसा आपलेपणा नसावा. का असं का वाटतं तुम्हाला? कारण असं काय नाही, पण वाटतं. आणि मग समजा तुम्हीच वारस निघालात तर? तरीही माझं मत फारसं बदलणार नाही. जाऊ दे. त्याच्या उगाच वायफळ चर्चा कशाला. प्रधान सर, पाय वाड्याचा दिवाणखाना. सरदार जगतापांची खोली वर आहे ना? हो. तुम्ही सध्या अलीकडे इकडे आला होता का? नाही. तुम्ही काय विचारलं? नाही काय नाही, सहज सहज. प्रधान साहेब, वकील सहज प्रश्न विचारतो याच्यावर विश्वास नाही माझा. अहो तीच तर गंमत आहे. आणि म्हणूनच आम्ही सहज विचारलेले साधे सरळ प्रश्न सुद्धा गोंधळ माजवतात. या इथं कोणी येऊन गेल्याचा संशय आहे तुम्हाला? नाही नाही, मी आपलं सहज विचारलं. प्रधान साहेब, ते मृत्यूपत्र? नाही, मृत्यूपत्र मी आणलेलं आहे, पण ते वाचताना येणार सगळे आल्याशिवाय, कारण तशी अट आहे मृत्यूपत्राची. मात्र जरा चक्रमच होतं. नाही चक्रम नाही तर काय? मला सांगा प्रधान साहेब, 20 वर्षांनी एका काळोख्या रात्री या वाड्यात आपलं मृत्यूपत्र फोडायचं म्हणजे चक्रमपणा नाही तर दुसरं काय? मी ते उगाच आलो असं झालंय मला. उगाच? म्हणजे आपण वारस नाही याची अगदी पक्की खात्री पटलेली दिसते तुम्हाला. जणू काय तुम्ही मृत्यूपत्र वाचलेलंच आहे. काय प्रधान साहेब, मृत्यूपत्र वाचल्यानंतर इथे याची गरजच काय? मृत्यूपत्र आपण वाचलेलं नाही हे दाखवण्यासाठी. हे बघ शंकर, मी तुला माझ्या मदतीसाठी बोलावलं आहे असं सांगितलं आहे. सगळ्या खोल्या नीट साफ करून ठेव आणि एक लक्षात ठेव, सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजे. एक जण आला आहे, आणखी 5 जण येणार.
बसा। याला इलेक्ट्रिसिटी बोर्डाचा कारभार म्हणजे त्यांना दोष देऊ नका साहेब, दिवे फक्त याच वाड्यातले जातात, जातात आणि येतात, जातात आणि येतात। पण मग याच वाड्याचे दिवे का जातात? पिशाच माणसांना प्रकाश आवडतो, पिशाचा अंधार काळा मिटत, ते जेव्हा येतात तेव्हा दिवे जातात, ते जातात तेव्हा दिवे येतात। काहीतरीच काय अनुभव येईल तुम्हाला, मी सांगतो दिवे जातात आणि येतात। बाई ग, मला खूप भीती वाटते। मी नक्की सांगते, हा वाडा भरलेला आहे, झपाटलेला आहे। अगदी खरंय, हा वाडाच मुळी झपाटलेला आहे। आपल्या इतकी सहजपणे इथे पिशाचे वावरत असतात, कोपरान कोपरा भूतान झपाटलेला आहे। रामशरण, तुझं काय चाललंय इथे? जा बघू तू इथून। ओ या 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 मनोहर शिंदे या। हॅलो प्रधान। हॅलो, हे मनोहर शिंदे। हॅलो, मी आलोच एक 5 मिनिट। आपण? मी लिली भोसले आणि माझी मोठी बहीण सुरेखा। मोठी? असेल असेल। नमस्कार, मी चंद्रकांत सावंत। हॅलो, हॅल। आपण काय करता? मी डॉक्टर आहे गुरांचा। काय असायला काय झालं असू नये असं म्हण। हा, स्पेशलिस्ट कोणाचे? घोडा। मला वाटलं गाढवाचे। नाही नाही, गाढवाचे स्पेशलिस्ट वेगळे असतात। तुम्हाला गरज आहे? तुम्हाला गरज आहे? नाही, तुम्ही सिली। हो सिली नाही, सिरियसली विचारतोय। हल्ली कोण काय पाळे सांगतायत ना। आणि तुमचा चेहरा शराब रागवले वाटत। गॅरेज वाले शिंदे म्हणजे माझ्या आईच्या? नाही नाही, तुझ्या आईच्या वगैरे काय मला माहित नाही, पण गॅरेज वाला शिंदे तो मीच। काय आहे, मी मुळात आहे घोड्यांचा डॉक्टर, पण हल्ली मुंबईत घोडा गाड्या दिसत नाही, नुसत्याच गाड्या दिसतात। त्यामुळे मी गॅरेज टाकलंय। प्रधान साहेब या, प्रधान साहेब या। आता तरी ते मृत्यूपत्र वाचायचं का? नाही, अजून दोघं यायचेत ना। कोण? ते पद्मा आणि शेखर, एव्हाना यायला हवे होते। अरे या या, तुमचीच वाट पाहत होतो। या, सॉरी वी आर लेट। सगळेजण आलेले दिसतायत। हॅलो पद्मा। सुरेखा कधी येतेस तू? केव्हा? लिली कशी आहेस? प्रधान साहेब, मला वाटतं सगळे आलेले दिसतात। आता मृत्यूपत्र वाचायला हरकत नसेल? नाही, हरकत आहे, कारण सरदार साहेबांच्या इच्छेप्रमाणे मृत्यूपत्र बरोबर 10 वाजता वाचायचं आहे। तोपर्यंत तुम्ही जरा वॉश वगैरे घेऊन या, वेळ आहे। ओके, बरोबर 10 वाजता या म्हणजे झालं। शरण, हा आवाज कसला झाला? वरती एक झुंबर कोसळलेला आहे। कशावरून? दरवर्षी ते यावेळी कोसळत असत। हे 20 मला जायला हवं, मला जायलाच हवं। अहो प्रधान साहेब, आता ते मृत्यूपत्र वाचताय ना? हो, माझ्या लक्षात आहे, मी सुरुवात करतो। 20 वर्षापूर्वी याच तारखेला याच वेळेला सरदार जगताप या वाड्यामध्ये वारले। मरणापूर्वी त्याने मृत्यूपत्र केलं होतं आणि एक अट घातली होती की हे मृत्यूपत्र त्यांच्या मरणानंतर 20 वर्षांनी वाचलं जावं, आणि ते कोणासमोर? तर त्यांच्या आज हयात असलेल्या 20 वर्षावरच्या आणि 30 वर्षाखालच्या नातेवाईकांसमोर। तर आज त्यांचे हयात असलेले तुम्ही 6 नातेवाईक, 20 वर्षावरचे आणि 30 वर्षाखालचे, राईट? अहो प्रधान साहेब, लवकर आटपाव। माफ करा, ही कायदेशीर बाब आहे, यात घाई चालणार नाही। तर त्यांचं मृत्यूपत्र या 3 पाकिटात आहे, त्यातलं हे पाकिट नंबर 1।
ते मी वाचतो. इथे जमलेल्या सर्व नातेवाईकांची वारस ठरल्यास मी जे काही देईन ते कसलीही चौकशी न करता जसेच्या तसे स्वीकारण्याची तयारी पाहिजे. सर्वजण असे तयार असतील तर दोन क्रमांकाचे पाकिट उघडून आतील मृत्यूपत्र वाचावे. सर्वांची तयारी आहे? हो. आता पाकिट नंबर दोन. तुझ्यामुळे मी फिरतो आहे हो न वनवासी हो. तुझ्यामुळे मी फिरतो आहे हो न वनवासी हो. रात्र अशी मंतरलेली रात्र अशी मंतरलेली आलो तुझ्यासाठी. तुझ्यामुळे मी फिरतो आहे हो न वनवासी हो. रात्र अशी मंतरलेली आलो तुझ्यासाठी. रामशरण कोण होतं ते? ती पांढरी आकृती कोण होती ती? तू पण पाहिली आहेस रामशरण? मला वाटलं पाहिलं वाटलंच होत. मी एक पांढरी आकृती तिथे जाताना पाहिली. होय मी पाहिली आहे. पाहिलं म्हणजे पिशाच होत. पिशाची? उगाच मूर्खासारखं बडबडू नकोस. मूर्खासारखं नाही साहेब, सरदारांच्या पोराचं पिशाच होत. अहो एकुलता एक पोरगा आणि एका पोरीच्या प्रेमात पडला. तिचा बाप इथं जुना नोकर माळी काम करायचं. त्या पोरीशी लग्न करी म्हणून हट्ट धरून बसलो. चांगला आठवतोय बाप रे बाप, चांगला आठवतो. आपल्या काच कडाक्याचं भांडण झालं. मला तिच्याशीच लग्न करायचं. करा ना, जरूर करा. अरे तीळ दमड्याच्या माळ्याची पोरगी, तिच्याशी तू लग्न कर. शरम नाही म्हणत तुला? अरे अरे आपली इज्जत काय, खानदान काय? खानदान खरा जन्माला येणं हे काय आपल्या हातात असतं? आणि आबासाहेब ती माळ्याची मुलगी झाली म्हणजे काय त्याला इज्जत नाही? आहे ना इज्जत आहे, पण ती माळ्यांच्या समाजात. हे बघा आपण, मला तुमच्याकडून शहाणपणा शिकायचा नाही. हे पहा, हे लग्न कालत्रही होणार नाही. आणि मला तिच्याशीच लग्न करायचं असलं तर? करा ना. करा? जरूर करा. पण तिच्याशी लग्न केलं तर या वाड्याबाहेर जावं लागेल. माझ्या स्त्रीची फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही. त्यानंतर काही दिवसानं निराशेनं खचलेल्या त्या पोरानं वाड्याच्या जुन्या विहिरीत आत्महत्या केली. त्या दिवसापासून त्याचं पिशाची या वाड्यामध्ये फिरत राहत. मला आता सवय झाली त्याची. मला ठाऊक होतो आज येणार म्हणून. कशाला? या इन्स्टिट्यूट त्याचा हक्क होता. ज्याला ही इस्टेट मिळेल त्याला तू जिवंत नाही सोडणार. मला इस्टेट नको, म्हणजे तू मला शेवटची गाडी मिळेल. आज कुणीतरी मरणार एवढं निश्चित. रामशरण काय झाला पोरकटपणा? 5 मिनिटं स्वस्त बसला ते बिघडेल का? ओ प्रधान साहेब, तुम्ही लवकर मृत्यूपत्र वाचावं. सरदार जीवाजीराव जगताप स्वेच्छेनं आणि अक्कल हुशारीने केलेल्या या माझ्या मृत्यूपत्रामध्ये जाहीर करतो की माझी सर्व स्थावर जंगम इस्टेट रोख रक्कम ज्या माझ्या हयात नातेवाईकाचे आडनाव जगताप असेल त्याला किंवा तिला मिळावी. जर एकाहून अधिक
नातेवाईकांचे आडनाव जगताप असेल तर ही इस्टेट त्यांच्यात समान विभागून द्यावी. परंतु जर का माझा वरील कलमांवर ठरणारा वारस मृत्यू पावला, अगर पावली, अगर वेडा असला किंवा असली, किंवा कोर्टाने त्याला अगर तिला इस्टेट पाहण्याला असमर्थ ठरवले, तर 3 क्रमांकाचे पाकिट फोडून त्यात उल्लेख केलेल्या व्यक्तीस पुढील वारस ठरवण्यात यावा. सही जिवाजीराव जगताप. तर आता या मृत्यूपत्रान्वये मी सरदार जगतापांची जगताप आडनावाची एकमेव नातेवाईक कुमारी पद्मा जगताप यांना या सगळ्या इस्टेटीची मालक म्हणून जाहीर करतो. त्यांच्या कॉम्पिटन्स बद्दल काहीच शंका नसल्यामुळे हे तिसरं पाकिट आता उघडायची काहीच गरज दिसत नाही. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन पद्मा. थँक यू. खरं म्हणजे मला वाटलं होतं की खरा वारसदार मीच असेल. आय एम डिसअपॉइंटेड. एनिवे कॉंग्रॅट्स. थँक यू व्हेरी मच. कॉंग्रॅट्स पद्मा. थँक यू. थँक यू व्हेरी मच. मला काहीच सुचेनासं झालंय. आय मीन या साऱ्या इस्टेटीची मी एकटी मालकी. आय मीन इट्स अनएक्सपेक्टेड. थँक यू व्हेरी मच. आपल्याला काहीच नाही ग आणि प्रधान साहेब एक विचारू. हा विचारा की. वारस वेडा असला तर असं का लिहिलंय सरदार जगतापांनी? हा त्याला एक कारण आहे. वेड हा प्रकार जगतापांच्या घराण्यामध्ये वंशपरंपरागत आहे आणि त्यामुळे तसं जर काही झालं तर इस्टेटीची धुळदाण होऊ नये म्हणून ते कलम त्यामध्ये घातलेलं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ समजा यांना वेड लागलं तर पाकिट नंबर 3 मध्ये ज्या माणसाचं नाव लिहिलेलं असेल त्याच्याकडे ती सगळी इस्टेट जावी ही व्यवस्था आहे. वाड्याच्या चाव्या. हे काय रामशरण, तू नाही राहणार या वाड्यात? राहा ना. सरदार जगतापांनी मरणापूर्वी मला हे पत्र दिलं होत. त्यांनी मला सांगितलं होतं की माझा वारस पुरुष असेल तर हे पत्र फाडून टाक आणि बाई माणूस असेल तर ते वाचायचं. एक मिनिट, काय त्या पाकिटात? मला माहित नाही, पाकिट बंद आहे. मग हे पाकिट त्यांनी तुझ्याकडे का दिलं? हे त्यांना विचारण्यासाठी वर जावं लागेल. हा बाई साहेब, सरदारांची एकच इच्छा होती की हे पाकिट तुम्ही निघण्यापूर्वी सरदारांच्या खोलीत उघडून वाचावं. ठीक आहे. पण मला हे कळत नाही रामशरण की सरदार साहेबांनी ते पत्र माझ्याकडे द्यायच्या ऐवजी तुझ्याकडे का दिलं? ठीक आहे, समजेल आज उद्या. निश्चितच. मी स्वतःच उद्या सकाळी सांगेन. उद्या सकाळी म्हणजे? म्हणजे काय, आज रात्री तुम्ही सगळे इथेच राहणार आहात? नाही, इथे लाईट वगैरे जातात. मी काय राहणार नाही, मी जातो. आम्ही पण नाही थांबणार. मी कुणाचंच ऐकणार नाहीये. मी रामशरणला झटपट स्वयंपाक करायला सांगते. बस मला जरा गुदमरल्यासारखं होते. मी बाहेर जाऊन फिरून येतो. कोणाची काय हरकत? चला आम्ही दोघी पण आता निघतो. बाई साहेब कुठे निघता? शहरात जायला आता काही व्यवस्था नाही. काही व्यवस्था नाही. अरे परत कशाला आला गुदमरायला? मोटरसायकल पंक्चर झाली माझी. मग माझी गाडी घेऊन जा ना, त्याचे पण टायर्स फ्लॅट आहेत. साहेब चला चला. तुम्हाला कुठली खोली द्यायची? मला मला शक्य तितक्या
जिन्याजवळची रूम द्या. कशासाठी? काय वेळ प्रसंगी बरं पडतं पळायला. हो विमानात मी डोरच्या जवळची सीट मिळवतो आणि एसटीत इमर्जन्सी एक्झिटच्या जवळ. विमानात म्हणजे? नाही नाही प्रिन्सिपल म्हणजे प्रिन्सिपल सगळीकडे तेच. चला चला चला. आओ मालिक सांगा माझ्या बरोबर कोण आहे? प्रधान साहेब. चला क्रमचरण. काय साहेब? वाड्यात की सोडा बरोबर काय मिळेल का? कशाला? माझ्या बापाच्या डोक्यावर ठेवला. जा सोडा बरोबर पण मिळेल ती दरगून माझ्या खोलीत. जा रामशरण. रामशरण. आलो भाई साहेब आलो. चला भाई साहेब. अरे वा हे कोण आहे? सरदार जिवाजीराव जगताप. माझा भाचा आहे माझ्या सांगण्यावरून खुल्या साफ करीत होता. पण त्यांनी तसं सांगायचं नाही आधी. कस सांगणार बाई मुका येतो. इथे अजून काय काय पाहायला मिळणार आहे? बरंच काही पाहायला मिळेल एवढी घाई कसली बाई साहेब. चल पद्मा. रामशरण आता खाली ओरडलं कोण? बाई साहेब शंकरला पाहून घाबरल्या. तुम्ही सगळे पिंडोकडे मूर्ख लोक आहात. होय साहेब. मलाही कंपनी पाहिजेच होती. तुझा मूड ठीक दिसत नाही आहे. अरे जाऊ दे ना यार आपण नाही वारस. ओके ते थोडं अपसेट व्हायचं काय कारण? त्याबद्दल अपसेट नाही आहे मी. मला इस्टेटीची अभिलाषा कधीच नव्हती. मग पद्मा अजूनही माझा तिरस्कार करते. एवढंच ना? एवढंच बरोबर आहे. तू आवडतोस ना तिला? त्याला माझा इलाज नाहीये. इलाज होता. तिच्या मनात माझ्याबद्दल अडी निर्माण झाली. त्याला जबाबदार तू होतास. तू? मी? हो तू. गोड गोड शब्दांनी तू फुलवलंस तिला. माझ्याबद्दल खोटं नाटक सांगून तू दुरालास तिला माझ्यापासून. सगळं स्पष्ट आठवते मला स्पष्ट. सगळं सगळं माझ्या डोळ्यासमोर घडलंय. Thank you.
दिसता डोळा पुढती हे यौवन झाले रत्न पालकी झुलती क्लास बंक करून गेले काय हिरो आहे सुपर्ब गॉगल बिगल लावून एकदम स्टाईल मध्ये इस पर स्पॉट लगाऊंगा हाय मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे बोल ना इथे नको तुम्ही पुढे वा मी आलेच आपण कॅन्टीन मध्ये जाऊया ना नको मला नाही आवडत मग समुद्रावर तिथे तर मुळीच नको शेखर बरोबर जातेस ते म्हणजे मी पाहिलं ना परवा काय पाळतीवर होतास की काय माझ्या पाळतीवर असं नव्हतो पण आणि असलास ना तरी माझी काही हरकत नाहीये कुणाबरोबर जायला मला तुझ्या परवानगीची गरज नाहीये तू एकदम अशी रागावू नकोस माझं ऐकून तर घे काय ऐकून घे हे बघ पद्मा मी तुला सावध करायला आलोय तू शेखरशी मैत्री वाढवू नकोस हे बघ तो चांगला माणूस नाहीये आणि मला चांगला वाटत असेल तर पुढे पश्चातापाची पाळी येईल पण हे सगळं तू का सांगतोस मला कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तू आवडतेस मला झालं बोलून निघू मी आता पद्मा मनापासून सांग तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही वाटत ना तिरस्कार पद्मा 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 शेखरने सगळं सांगितलंय मला काय सांगितलं मी नाही सांगणार सांग ना काय सांगितलं शेखरना मी सांगणार नाही चंद्रकांत माझा हात सोड सांग चंद्रकांत माझा हात सोड हे मी जन्मभर विसरू शकत नाही त्यात माझा काही दोष नाही ऐक असा तू माझ्याबद्दल खोटा नाटक सांगितलंस तिला नाहीतर ती केव्हाच माझी झाली असती असं तुला वाटतं तुझ्याविषयी तिला काहीच वाटत नव्हतं आणि आता ती एवढ्या संपत्तीची मालकीण झाल्यावर तुला जरा जास्तच दुःख वाटत असेल नाही दुःख ती मला आवडायची ना तेव्हा तिच्याकडे संपत्ती नव्हती एवढी इस्टेट नव्हती तू माझ्या बाबतीत जे काय केलेस ना त्याबद्दल मी तुला आयुष्यभर माफ करणार नाही आणि काय करणार आहेस मी काय करतो ते सांगत नाही वेळ आल्यावर कळेल तुला तू मला धमकी देतोय मी धमकी देत नाहीये ती धमकीचीच भाषा होती एक लक्षात ठेवायचं माझ्याशी वैर करायचं नाही आणि मला जर वैर करायचं असेल तर तर गुड लक टू यू वन वन झुरते रात्र अशी शापित या छाया अशी मंत्र लेली आलो तुझ्यासाठी तुझ्यामुळे मी फिरतो आहे होऊन वनवासी रात्र अशी मंत्र लेली आलो तुझ्यासाठी तुझ्या Oh,
त्याच्याबद्दल काय सांगायचं ते मी सांगतो, पण तू लक्षात ठेव, तुला त्याच्याबद्दल काय माहिती हे कुणालाही सांगायचं नाही. मी जातो. जाऊन देत हे बघा, माझं महत्त्वाचं काम आहे. अहो, माझं महत्त्वाचं काम आहे. मी इथं माझ्यासाठी नाही आलोय. अरे माझं इथं राहणाऱ्या माणसांसाठी मी इथं आलोय. रामशरण काय चाललंय? तुला सांगतोय ना, जा म्हणून. रामशरण साहेब, हा बघा, हा माणूस मला आज सोडत नाही. गेली 5 मिनिटं मी याला सांगतोय माझं महत्वाचं काम आहे. मी एक सभ्य माणूस आहे. तुम्हाला काय हवंय? काय मला या इथल्या वाड्याच्या मालकाने भेटायचं. तुम्हीच मालक का? तुम्ही कोण? तुमचं नाव काय? मी मोहिते, म्हणजे इथल्या वेड्याच्या इस्पितळाचा प्रमुख रक्षक. बर, चला तुम्ही आज चला. रामशरण, तू पद्मता येणं जरा बोलावं ना. चला तुम्ही आज चला या. तुम्ही या घराचे मालक? नाही, मी मालक नाहीये. मी मालकांचा प्रतिनिधी आहे, सॉलिसिटर. तुम्हाला सावध करायला आलो मी, कारण आमच्या इस्पितळातून एक वेडा पळालेला आहे. हे पहा, इथे कोणीही पळून आलेला वेडा नाहीये. तो इथे आहे असं म्हटलं मी. मग इथे कशाला आलात? तुम्हाला वॉर्निंग द्यायला. कसली वॉर्निंग? तो वेडा पिसाळलेला आहे, खूप भयंकर, दिसायला विचित्र, अंगावर काळे कपडे घालतो, थोडासा म्हातारा, साधारण यांच्या वयाचा, टक्कल पडलेला, दात पुढे, एकूण माणूस नाहीच तो. बापरे, मला उकडा लागला. मी जरा वाऱ्यावर बसतो. आणखीन एक त्याला वेषांतर करायची सवय. रात्रीच्या वेळेस तो बाहेर पडतो, एकट्या स्त्रीला गाठतो, तिच्यावर जबरदस्ती करतो, मग तिला ठार मारतो. हे बघा, हे असं इथे येऊन घबराट पसरवण्याचं काही कारण नाहीये. सूचना द्यायचं माझं काम होतं, ते मी केलं. अरे पण ते असं एखाद्याला भीती वाटते ना, एखाद्याला, म्हणजे मला. शेखर, मला भीती वाटतेय. बाई साहेब, घाबरू नका, आम्ही आहोत असं मागं. म्हणूनच तिला भीती वाटते, मला उकडते. आणखीन एक, तो वेडा मुका आहे. शंकर, पण तो रामशरणचा भाचा आहे. एवढं काही घाबरायचं कारण नाहीये, फक्त थोडीशी काळजी घ्या. दार खिडक्या नीट लावून घ्या आणि सकाळ पावे तर कोणी घराबाहेर पडू नका. आम्ही आहोतच त्याच्या मागावर. मग काय करावं असं वाटतंय आता? माझ्या मते पहिली गोष्ट म्हणजे पद्माकडे त्याविषयी काही बोलणे. मलाही तसंच वाटतंय. मनोहर, तुला काय वाटतं? मला वाटतं आपण दार खिडक्या लावून बसावं. त्याविषयी नाही विचारलं मी तुला. मग पद्माला सांगायचं का? नाही, मला वाटतं की सांगितलं तर बिघडणार नाही, पण न सांगून फायदा होणार आहे अशातला काही भाग नाही. पण आपण न सांगितलेलं बरं, नाही का? हा सुरेखाबाई, तुम्ही कुणाकडे एक अक्षरही बोलायचं नाही. म्हणजे माझ्यावर विश्वास नाही की काय तुमचा? नाही, तसं नाही. पण कुठल्याही स्त्रीला एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असली ना, म्हणजे ती स्त्री ती गोष्ट फक्त दुसऱ्या एका स्त्रीला टॉप सिक्रेट म्हणून सांगते. स्त्री स्वभाव. अहो, म्हणजे इथे प्रत्येकाचा खून होईपर्यंत काही सगळ्यांनी गप्प बसायचं? नाही, ज्याचा खून होईल त्यांनी गप्प बसायचं, आणि बाकीच्यानी कोणाचा तरी खून होईपर्यंत गप्प बसायचं. मी तुला मुद्दाम इथे आणलं एक सिक्रेट सांगण्याकरता. इथे ना एक पिसाळलेला वेडा मोकाट सुटलाय. जवळपासच आहे तो. बापरे, त्याला म्हणे खुनाचा वेड आहे. रानटी पशु सारखा दिसतो तो. एकट्या दुकट्या स्त्रीला गाठतो आणि तिचा खून करतो. बाई, आणखी बस संपलं. इतकं सांगायचं होतं. किती बरं वाटलं मला. अगं, माझ्या डोक्यावरच ओझं उतरल्यासारखं वाटलं अगदी. आणि ते तू माझ्या डोक्यावर दिलंस. ए, पण तू कोणाला सांगणार नाहीस ना? नाही. प्रॉमिस? हा. ही बॅग बाहेर झुडपात सापडली मला. तर तुमच्यापैकी इथं राहणाऱ्यांपैकी कुणाची आहे का? आओ साहेब, ही बॅग तुमची आहे का? बघा जरा. नाही. तुमची? नाही, माझी नाही. असणारच नाही, कारण काही बॅग त्या वेड्याची आहे. मग कोणाची म्हणून काय विचारलं? वाटलं म्हणून विचारलं. ओके, काय आहे का त्या बॅगेत? या बॅगेत आहे त्या वेड्याचे केस, मिशा आणि मेकअपचं सांग. ओ हो,
याचा अर्थ तो वेडा याच वास्तूत कुठेतरी लपून बसलाय. एनिवे तुम्ही काळजी करू नका, सावध राहा, दार खिडक्या नीट बंद करून घ्या, आम्ही आहोतच त्याच्या मागावर. गावडे गावडे प्रधान साहेब तुम्ही सुद्धा. पद्माताई प्लीज हसू नका, आई एम व्हेरी सीरियस आणि आई मीन इट. मला इथे धोका दिसतोय आणि म्हणून मी तुम्हाला सावध करायला आलोय. तुम्हाला खरं सांगू काय झालं होतं? थांबलात का? सांगा ना. तुम्ही हेच सांगणार ना या वाड्यात पिशाच वावरताय म्हणून? माझा नाही विश्वास बसत. सगळे मनाचे खेळ असतात तो. तुम्हाला काय वाटतं? प्रधान साहेब कुठे आहात तुम्ही? प्रधान साहेब, प्रधान साहेब काय झालं बाईच? प्रधान साहेब आता इथून बाहेर गेले ना, तू पाहिलंस का? नाही, इथून कुणीच गेलेलं नाही. तू खोट बोलतोयस. आता इथे प्रधान साहेब बोलत होते माझ्याशी. अरे आता इथे नाहीयेत खरंच. अरे सुरेखा, नीली, मनोहर, लवकर या, प्रधान साहेब नाहीच झाले. प्रधान साहेब, प्रधान साहेब. पद्मा, हे पद्मा, तुमच्यापैकी कोणी प्रधान साहेबांना पाहिलं नाही का? काय झालं? अगं काय विचित्र गोष्ट घडली. म्हणजे थोड्या वेळापूर्वी मी इथं अशी बसले होते, प्रधान साहेब तिथे उभे होते, माझ्याशी बोलत होते, आणि बोलता बोलता अचानक नाहीसे झाले. काहीतरीच काय बोलतेस पद्मा? अगं ते नाहीसे कसे होतील? अरे खरंच, ते जसे काही हवेत फिरून गेले. ते माझ्याशी बोलत होते. रामशरण, रामशरण तू ऐकलंस ना प्रधानांना बोलताना? प्रधान साहेब, मी काही त्यांचा आवाज ऐकला नाही. खरं तर मी जिन्यात होतो आणि जेव्हा पाहिलं तेव्हा तुम्ही स्वतःशी काहीतरी बडबडत होता. सरदार जगतापांच्या घराण्यात वेडाची परंपरा होती असं माझ्या आजी सांगायची. ते काय खोटं नाही येत? मी वेडी नाही, मी वेडी नाही. बर, तू वेडी नाहीस, ओके? तुम्ही आधी प्रधान साहेबांना शोधायला जा, मला काही एक सुचत नाहीये. ठीक आहे. सुरेखा लिली, तुम्ही आपल्या खोलीत जा. मनोहर, तू आणि मी आपण बागेत शोधूया.
दार उघडा. लिली दरवाजा उघडू नकोस. इथे बस. सुरेखा लिली दार उघडा. बस लिली. सुरेखा लिली दार उघडा. तुम्ही फार मोठी चूक केलीत. कसली? हे पत्र तुम्ही खाली विसरून आलात. वाचायला विसरू नका. रामशरण, हे पत्र दिलेला 20 वर्ष झाली असतील नाही? हो, बरोबर 20 वर्ष झाली. मरणापूर्वी त्यांनी मला हे पत्र दिलं आणि याच बिछाण्यावर बाईसाहेब त्यांचा प्राण गेला. बाईसाहेब तुम्हाला भीती वाटते. तुम्हाला भीती वाटते. भीती? भीती कसली वाटायची? या घाबरण्यासारखं काय याच्यात? मी काय भित्री नाही रामशरण तशी. अरे काय छान घड्याळ आहे नाही? बंद आहे. आपण चालू करूया का? छान घड्याळ आहे. बाईसाहेब, या वाड्यातली सगळी घड्याळ 20 वर्षापूर्वी बंद पडली सरदारांच्या हृदयाबरोबर. चालू झालं की ते छान वाटते ना. टिक टिक घर कस जिवंत वाटतंय. पण बाईसाहेब, फार काळ टिकणार नाही. लवकरच बंद पडेल. का? कारण या वाड्यात पिशाचे वावरतात. त्यांना जिवंत माणसं आवडत नाहीत. सरदारांच्या मुलाचं पिशाच. शेखरनं पाहिलं ते? होय, तेच. ते कोणालाही सोडणार नाही. 20 वर्षांचा या वाड्याचा अनुभव आहे. तेव्हा आज ना उद्या काय तर काय. पण ते तुम्हाला सोडणार नाही. सोडणार नाही. काय चाललं होतं रामशरण? काय चाललं होतं? काय नाही. काय नाही कसं? सगळं ऐकलंय मी. तू पद्माला घाबरवत का होतास? लक्षात ठेव, पुन्हा असं काही करताना आढळलास ना माझ्याशी गाठ आहे. तसं काय जास्त बोलू नकोस. कामाला लाग. जेवणाचं बघ. इथे फुकेनी प्राण कंठाशी आलेत. जा जेवणाचं बघ. हे बघ पद्मा, तू रामशरणच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. अगं पिशाचं वगैरे सगळं झूट आहे. अरे पण मग प्रधान साहेब अचानक कसं नाही असं झाले? अगं पण ते मुळात तिथे होते का? मी खोटं बोलतेय? तसं नाही म्हणत आहे मी. पण हे बघ पद्मा, मी फक्त तुला सूचना करायला आलो. झोपताना जरा दारा खिडक्या नीट लावून घे. कशासाठी? कारण मला तुझी खूप काळजी वाटते पद्मा. मला माहिती आहे तू माझा खूप तिरस्कार करतेस आणि तरीही मी तुला सांगतोय कारण तू मला आवडतेस अजूनही. आणि त्याचा तुला आत्ता मिळालेल्या संपत्तीशी काही संबंध नाहीये. कारण तू मला जेव्हा आवडायचीस ना तेव्हा तुझ्याकडे ही संपत्ती नव्हती. ओके, मान्य आहे मला. पण निदान या क्षणी तरी त्यावर चर्चा नाही करायची मला प्लीज. ठीक आहे, राहिलं. पद्मा, ते रामशरण दिलेलं पत्र वाचलंस तू? नाही अजून. मगाशी प्रधान साहेब एकदम नाहीसे झाले त्या गोंधळामध्ये मी. चंद्रकांत, मगाशी प्रधान साहेब नाहीसे झाले त्यावेळी तू कुठे होतास?
सांग ना कुठे होतास तू? कुठे नाही। चंद्रकांत, चंद्रकांत म्हणजे सुद्धा बाथरूम मध्ये। बाथरूम मध्ये कसं कोणी असेल? चल बघूया। आज कुणीही नाहीये, फक्त कोट आणि हॅट आहे, आणि त्या कोट आणि हॅट मध्ये माणूस नाहीये। इथे कुणीतरी आहे नक्की। पद्मा, तुला मघापासून सारखे भास होत आहेत। त्याचं काय आहे? एकदम पैसे मिळाले ना की काही लोकांच्या डोक्यावर परिणाम होतो। माझ्या डोक्यावर परिणाम झालेला नाहीये। ए, तुला असं चिडायला काय झालं का एकदम? तुला बरं वाटतंय ना? मी एकदम नॉर्मल आहे। ए, लहानपणी तुम्ही कोल्हापूरला होतात ना, तेव्हा तुला ताप यायचा नाही? कधीच नाही। तुला डोळ्यासमोर कधी असे निळे, जांभळे, तांबडे रंग फिरताना दिसतात का ग? नाही। मग कधी चक्कर आल्यासारखं वाटत? नाही ग, कधीच नाही। ए, तुला कधी स्वप्न पडतात का ग भयंकर अशी? हो, मात्र पडतात। कधी ग कधी? मी पाठीवर झोपले ना कि मला स्वप्न पडतात। हे तुला विचित्र नाही वाटत कधी? विचित्र म्हणजे? विचित्र म्हणजे विचित्र ग। हा, विचित्र ना वाटत, रोज वाटत। केव्हा ग केव्हा? मी रोज सकाळी उठल्यावर वाटतं। पण नेमकं काय वाटतं तुला? म्हणजे कसंच वाटतं, पण ब्रेकफास्ट घेतला ना की मग बरं वाटतं। सुरेखा, लिली, तुमची गंमत केली मी। तुमच्या दुर्दैवानी तुम्हाला वाटते तशी वेडी मी नाही, आणि तशी काही लक्षणंही माझ्यात नाही। अगं पण पद्मा, तुमची निराशा झाली असेल, पण माझा त्याला इलाज नाही। सरदार जगतापांच्या मुलाचा आत्मा या वाड्यात फिरतो यावर तरी विश्वास आहे तुझा? नाही। भाई साहेब, जेवण तयार आहे, जेवायला चलता ना। शंकर कुठे गेले रामशरण? शंकर असेल तेच कुठेतरी असेल। आणि बाकीचे सगळे? शेखर तर तुमची जेवणाच्या टेबलवर वाट पाहत आहेत। मनोहर तर मला काही दिसले नाही, त्यांच्या खोलीतही नव्हते। आणि चंद्रकांत कुठे? चंद्रकांत मात्र त्यांच्या खोलीमध्ये होते बरं का? तुझ्यामुळे मी फिरतो आहे होऊन वनवासी। रात्र अशी मंतरलेली, रात्र अशी मंतरलेली। काय ग, अशी पळत का आलीस? काय नाही, सहज सहज। रामशरण आव, ते राहू दे, तू चंद्रकांतला बोलावणार। आणि मनोहर कुठे दिसतो का बघ? चंद्रकांत साहेब,
चंद्रकांत साहेब ला 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 मॅडम म्हणून काय झालं ते पाहिलं काय पाहिलंस तू पाणी दे एक काळी हॅट आणि काळा कोट घातलेली व्यक्ती साहेब मला बघून तुम्ही पळालात का तू होतोय मला वाटलं काय रामशरण हॅट कोट का भांगण काय या सगळ्या गोष्टी मला चंद्रकांत साहेबांच्या रूम मध्ये मिळाल्या चंद्रकांत कुठे आहे ते काय रूम मध्ये नव्हते खिडक्या सुद्धा उघड्याच होत्या कोण आहे ए कोणस तू सोडा काय करत होतास सोडा त्याला हा माझा माणूस आहे बघतो इथे काय करत होता कुणीतरी काळे कपडे घातलेला आहे सर या इथून मी डायनिंग रूम मध्ये शिरताना पाहिला त्याच्याच मागावर पाठवलं मी त्याला काहीतरीच काय तो रामशरण होता ते आता आम्हाला कसं कळायचं हे बघा तुम्हाला सांगतोय तू वेडा इथंच या वाड्यात कुठेतरी लपून बसलाय हा बूट पाहताय त्याचाच त्या वेड्याचाच या वाड्यात सापडलाय मला तो काळजी करू नका आम्ही आहोतच त्याच्या मागावर चल रे काय नाही आपापल्या खोलीत जायचं आणि दार आणि खिडक्या घट्ट लावून बसायचं बस अशी मंतरलेली आलो तुझ्यासाठी तुझ्यामुळे मी फिरतो आहे होऊन वनवासी रात्र अशी मंतरलेली आलो तुझ्यासाठी तुझ्या पद्मा तू अजिबात काळजी करू नकोस अगं मलाही माहिती आहे की इथे काहीतरी विचित्र असं घडतंय पण तू आपल्या खोलीत राहा आणि मी येईपर्यंत कुठेही जाऊ नकोस मी माझ्या खोलीत आहेच अरे पण भीती वाटते रे हे बघ पद्मा तू उगाच टेन्स होऊ नकोस बोल ना आल्यापासून पाहतोय अतिशय वेगळं वागतेस तू माझ्याशी कारमध्ये सुद्धा हे बघ शेखर जगाला ठाऊक नसलं तरी तुला आणि मला माहिती आपले संबंध केव्हाच संपलेत हो आपण दुरावलोय पण पुन्हा येतायचं नाही त्याला खूप उशीर झाला आता मी तुला आवडत नाही आवडत होतास एकेकाळी जीव तोडून प्रेम केला मी तुझ्यावर आणि मी नाही तुझ्यावर प्रेम केलं
केलंस ना, पण मग अचानक काय झालं कोण जाणे, एकाएकी बदललास तू, का ते मला माहित नाही, पण मला असं जाणवायला लागलं माझ्यापासून खूप खूप दूर जातोयस तू। हे बघ, हे बघ, तसं काही नव्हतं, आयुष्याला असं म्हणून लागतं की कशातही रस वाटत नाही, आयुष्य आयुष्य निरर्थक वाटायला लागत, अगदी एकटं राहावंसं वाटत। माझंही तसं झालं होतं त्यावेळी, पण यात माझी काय चूक? चूक माझी आहे मान्य आहे मला, पण ती चूक सुधारायचा मी प्रयत्न केला ना, परत आलो ना मी तुझ्याकडे अगदी पूर्वीसारखाच त्या चोडीनं, आणि मी तुला जवळ येऊ दिलं का सांगू? तू परत का आलास याचं खरं कारण शोधायचं होतं मला। पद्मा, आता मी तुला किती जीव तोडून सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तरी तुझा विश्वास बसणार नाही, कारण आता सारे संदर्भच बदललेले आहेत। एनीवे, लेट्स फॉरगेट अबाउट इट, मी निघतो। बाय द वे, ते पत्र वाचलंस? नाही अजून। वाच ते, आणि पद्मा तुला काही गरज लागली तर मला सांग, आय एम स्टील युअर फ्रेंड। काय रे, आमचं बोलणं चोरून ऐकत होतास? मी कशाला ऐकू, तुम्ही आज बोलत होता तेव्हा आज जावं की नको याचा विचार करत मी बाहेर उभा होतो। एक लक्षात ठेव, तुझ्याबद्दल पद्माकडून माझ्याकडे जराशी जरी तक्रार आली ना तर माझ्याशी गाठ आहे। रामशरण, तू जाऊ नकोस, कदाचित मला तुझी गरज लागेल। रत्नांची तुझं कुण सांगतो अगस्ती आचमनी, गगन ऋषी पावलात मिळती सौभाग्याची लेणी, दिनांक महिना पडते जेव्हा मृत्यूची सावली, क्रमांक ग्रंथी मिळेल तुझला रत्नांची किल्ली। वा, काय पण कविता आहे, रत्नांची किल्ली मिळणार बघूया। रत्नांची तुझ कोण सांगतो अगस्ती आचमनी, अगस्ती अगस्तींनी आचमन केलं समुद्र, रत्नांची तुझ कोण सांगतो अगस्ती आचमनी, गगनी ऋषी पावलात मिळती सौभाग्याची लेणी, गगनी ऋषी गगनी ऋषी सप्तर्षी, सप्तर्षी म्हणजे सात पावलात मिळती सौभाग्याची लेणी म्हणजे सप्तपदी, दिनांक महिना पडते जेव्हा मृत्यूची सावली, दिनांक दिनांक सात सात जुलै, जुलै म्हणजे म्हणजे सातवा महिना म्हणजे सात जुलै सात, दिनांक महिना पडते जेव्हा मृत्यूची सावली, क्रमांक ग्रंथी मिळेल तुझला रत्नांची किल्ली म्हणजे क्रमांक ग्रंथी सात, आठ नंबरच्या ग्रंथामध्ये रत्नांची किल्ली। रामशरण, पुस्तकांचं कपाट कुठे आहे? समोर आहे बाईसाहेब। हे तू गेलास तरी चालेल।
पद्मा पद्मा काय झालं पद्माला पद्मा काय झालं पद्मा ए पद्मा मनोहर तो तो पाठीमागून आला त्याने अचानक माझा गळा धरला आणि आता रत्नाहार कुठे रत्नाहार कुठे रत्नाहार हो रत्नाहार इथे कुठे आलाय रत्नाहार तुला वेड तर नाही लागलं मला वेड लागलेलं नाहीये तो रत्नाहार ते ते पत्र ते पत्र वाचलं हो काय होतं ते रत्नाहार कुठे ठेवलं ते लिहिलं होतं आणखी काय होतं आणि काय नाही मी तो रत्नाहार शोधला आणि त्यानं तो नेला कोणी नेला एक हात आला होता हात कोणाचा हात कसला हात ते मला नाही माहिती तो हात भिंतीतून आला होता हो भिंतीतून उगाच काहीतरी बडबडू नकोस तेव्हा जर इथे कोणी असतं तर आताही असायला हवं होतं तुला भास झाला असेल काहीतरीच काय काहीतरी नाही असे भास होतात वेड्यांना सुरेखा तुला असं बोलताना शरम वाटली पाहिजे हो मला तसंच म्हणायचंय प्रधान साहेब तिच्याशी बोलता बोलता अचानक नाहीसे झाले यावर विश्वास ठेवायचा शहाण्या माणसाने आणि आता तर ही सांगते कुठून तरी अचानक एक हात आला आणि त्याने म्हणे तिचं पत्र आणि रत्नहार पळवला विश्वास ठेवा माझ्यावर मी कुणी जे इथं असेल तर ते गेलं कुठे माणसं काय हवेत विरून जातात नाही तिला तसं म्हणू दे पण माझी खात्री आहे तिची विचारशक्ती नष्ट होतीये असं बोलू नकोस बोलणार मी असं तुम्ही सगळे ढोंगी आहात पद्मा वेडी आहे निदान ती वेडी ठरावी असं तुम्हाला प्रत्येकाला मनापासून वाटतंय कारण प्रत्येकाला आशा आहे तिसऱ्या पाकिटात आपलं नाव असेल याची म्हणजे तुम्हा सर्वांच्या मते मी वेडी आहे तर वेडी वाटते ना मी तुम्हाला पण लक्षात ठेवा मी वेडी नाहीये मी पूर्ती शहाणी आहे आणि शुद्धीत राहून बोलते मी हे सगळं मी बोलते त्यातलं अक्षर आणि अक्षर खरंय आणि हे तुम्हा सगळ्यांना सिद्ध करून दाखवणार आहे मी मला मिळालेला तो हार मला या पुस्तकांच्या शेल्फ मध्ये मिळाला या शेल्फ मध्ये तो हार मी गळ्यात घातला आणि कपाटात कसं आलं आपण आधी पद्माला खाली दिवाणखान्यात नेलं आणि मग प्रधान साहेबांना या कार्पेट मध्ये गुंडाळून ठेवूया काय आणि त्याच मग जाऊ दे आधी हिला आली शुद्धीवर येईल थोड्या वेळात आता आपण पुढे काय करायचं पहिली गोष्ट म्हणजे त्या खोलीत जे काय घडलं त्याबद्दल आपणून कोणी बोलायचं नाही कळलं पण मला एक समजत नाही या जागेत तो माणूस येतो कसा ते आपण नंतर बघूया पण त्या खोलीत कुणी जायचं नाही आणि तिथल्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही कळलं हे बघा मला वाटतं आपण आधी डॉक्टरांना बोलायला पाहिजे हे बघ तू डॉक्टरांना बोलव आणि पोलीस स्टेशनवर मी जातो तू आणि रामशरण प्रधानांच्या खोलीच्या बाहेर थांबायचं सुरेखा लीला आणि शंकर इथे पद्माजवळ थांबतील आपण पोलिसांना फोन केला तर गुड आयडिया फोन डेड आहे लेट्स गो काय ग कसं वाटतंय आता बरं वाटतंय पण तुम्हाला काय ऐकू येत आहे
का तुला काही ऐकू येते का? मी पण काही नाही ऐकलं. प्रधान साहेबांचा प्रेत कुठे आहे? पडलंय तिथं. बापरे, मी तो भयानक क्षण आयुष्यात कधीही विसरणार नाही. ते उघडलेलं कपाट, ते धाडकन कोसळणारं प्रधान साहेबांचं प्रेत. नको पाहिजे. काय निर्या? पद्मा काय शुद्धीवर आली? दिशा वाहिल, तुम्ही इथेच थांबा, मी पुढे जातो. हालायचं नाही इथून. ओके चले. पण पद्मा, मगाशी तू डायनिंग रूम मध्ये पळत का गं आलीस? तुला काही भयंकर दिसलं का? काय दिसलं ग तुला? मला पांढरी आकृती दिसली. पांढरी? मी नक्की सांगते, ते पिशाच असणार. सरदार जगतापांच्या मुलाचं पिशाच असणार. हो हो, सरदार जगतापांच्या मुलाचं पिशाच असणार. पिशाच असणार ते. स्टॉप इट. कुणाला सांगतोस तू मनोहर? तुम्हाला. हे बघा, तुमचं झालं तेवढं खूप झालंय. आता इथून उठा आणि तुमच्या खोलीत जाऊन स्वस्थ पडा. शंकर, या दोघीला घेऊन जा. चला उठा. मनोहर, काय ग? ए, कसला आवाज आहे? मनोहर, कसला आवाज आहे? अगं, कुठे आवाज येतो? ए पद्मा, कसला आवाज आहे मनोहर? अगं, कशाला घाबरते? मी आहे ना तुझ्या बरोबर. असं लोक एकटं कसं राहत असतील? एकटं राहणं काही मजा असेल का रे? असते ना मजा. असते पण काय, एकट्याने एकटं राहण्यात मजा नसते. दोघांनी एकटं राहण्यात मजा असते. धन्य तुझी मनोहर, या अशा वेळी तुला हे असं सुचू शकत? पद्मा, अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा शब्दात मांडण्याची संधीच मिळत नव्हती. पण इथे आल्यापासून तुला एक गोष्ट सांगायची, की तू मला खूप खूप आवडतेस. समजतच नाही ग. हसायला काय झालं? अरे, हे केव्हाच सांगितलंयस तू मला? अगं, पण मी एक शब्दही बोललेलं नाहीये. म्हणूनच तर जाणवलं. अच्छा अच्छा, मला वाटलं त्या शेखर आणि चंद्रकांतच्या पुढे आपलं लंगडं घोडं कसं काय धावणार. वाटलं होतं त्या दोघांपैकीच तुला कोणतरी आवडत असणार. नाही, ते दोघे शब्दात तसंच सांगत होते, पण त्यांचे डोळे तसं बोलत नव्हते. शब्द खोटं बोलतात, डोळे नाही. मला एक गोष्ट सांगितली नाही अजून. काय? मी तुला आवडतो का? मला खूप भीती वाटते. अगं, कशाला घाबरतेस? मी आहे ना. मला मला सोडणार नाहीस तू? नाही ग. या इलेक्ट्रिसिटी बोर्डाची कमाल आहे, नको त्या वेळी लाईट येतात. पद्मा, आता अजिबात घाबरायचं नाहीस, कारण तू जसशी घाबरतीस तसा माझा संशय पक्का होत चाललाय. कसला संशय? हे सगळं मुद्दाम तुला कोणीतरी घाबरवण्यासाठी करतय. पण का, कशासाठी? तुला वेळ लागावा म्हणून, किंवा तुला अनैसर्गिक मृत्यू यावा म्हणून. कोण करत असेल हे सगळं? मी सांगतो. येस येस, हे असंच असलं पाहिजे. प्रधान साहेबांनी मृत्यूपत्र उघडलं तेव्हापासून हे सगळे प्रकार सुरू झाले. हो पद्मा, मृत्यूपत्रातली ती अट आठव. तू जर वेडी असशील
तू जर वेडी असशील किंवा तुला अनैसर्गिक मृत्यू आला तर ही सगळी स्टेट दुसऱ्या वारसाला जाईल आणि त्याचं नाव आहे तिसऱ्या पाकिटात. आता हा दुसरा वारस आमच्यापैकी कुणी असू शकतो. मी सुद्धा. ए वेडी, अगं घाबरते कशाला, गंमत केली तुझी. हे बघ, आता मी असं करतो, मी वरती जातो आणि प्रधान साहेबांच्या कोटाच्या खिशात तिसरं पाकिट आहे ते मी घेऊन येतो. ओके मनोहर, तू जाऊ नकोस. अगं वेडीस काय, घाबरते कशाला, 5 मिनिटात आलो. हा रामशरण, रामशरण, हे रामशरण, तुम्हाला एवढा आनंद कसला झालाय? आनंद जल्लोष करायला हवा डॉक्टर, जल्लोष. मी जिंकलो डॉक्टर, मी जिंकलो. पद्मा वेडी झाली. नाही पण मला कळत नाही की तिनं वेडी होणं आणि तुम्ही जिंकणं याचा संबंध काय. नाही म्हणजे तुम्ही मला इथं आणलं कशासाठी? तर मी तिच्या मनावर सारखं सारखं बिंबवायचं की ती ठार वेडी आहे म्हणून आणि इतरांनी तसा निर्वाळा द्यायचा. अहो पण कशासाठी? कशासाठी तुम्हाला माहित नाही डॉक्टर, ही लाखो रुपयांची स्टेट, हा बंगला, हे सगळं वैभव
याची खरी वारस ती आहे, फक्त ती। पण जर का ती वेडी ठरली तर या सगळ्याचा मालक मी होणार आहे, मी। ओ आय सी, एकूण हे असं आहे तर। पण तुम्हाला कसं कळलं किती वेडी झाली तर या सगळ्याचे वारस तुम्ही होणार आहात? मला सॉलिसिटर प्रधान साहेबांनी सांगितलं। बरं, त्यांनी मला ऑफिसवर बोलावलं होतं। तुम्हाला माहिती आहे ना मी तुम्हाला इथं का बोलावलं इथे? नाही नाही। हे पहा, सरदार जगतापांचं मृत्यूपत्र माझ्याच सल्ल्यानं तयार झालेलं आहे। वारस मी आहे? नाही आत्ता तरी नाही, पण ही सगळी इस्टेट तुम्हाला मिळू शकेल। मग? कारण वारस पद्मा जगताप आहे, पण तिचं वेडी ठरली तर इस्टेट तुम्हाला मिळेल, कारण तिसऱ्या पाकिटात तुमचं नाव आहे। म्हणजे तुम्ही पद्माला वेडी ठरवणार? नाही, तिला वेडी ठरवणं हे तुमचं काम आहे, ते कसं ठरवायचं ते तुम्ही पहा। प्रधान साहेब, तुम्ही जे सांगितलं त्यावर मी विश्वास कसा ठेवायचा? माझं म्हणणं खोटं वाटत असेल तर तुम्ही स्वतः विलासपूरच्या वाड्यामध्ये जा, तिथल्या तिजोरीमध्ये सरदारांचं मृत्यूपत्र ठेवलेलं आहे। एकूण 3 पाकिट आहेत। 2 नंबरच्या पाकिटामध्ये सरदारांचं मृत्यूपत्र आहे आणि 3 नंबरच्या पाकिटामध्ये तुमचं नाव आहे। अच्छा अच्छा अच्छा। आणि त्याबद्दल मी तुम्हाला काहीच नाही, फक्त 20 लाख रुपये। मी ते कबूल केलं कारण त्याला इलाज नव्हता, पण आता त्यांना पैसे द्यायची गरज नाही। का? कारण त्यांचा काटा मी केव्हाच काढलाय। म्हणजे म्हणजे तुम्ही? हा डॉक्टर, मी नाही, माझ्या माणसाने मोहिते ना, ती काळी व्यक्ती पांढरी व्यक्ती सगळी माझीच माणसं। या वाड्यात मी लहानाचा मोठा झालोय, या वाड्यातली भुयार चोर वाटा चोर कप्पे सगळ्यांची खडानखडा मला माहिती आहे। येस डॉक्टर, त्याच्याच जोरावर तर मी हे सगळं विचित्र असं घडवून आणलं, केवळ पद्माला शॉकनं वेड लागावं म्हणून। आणि समजा तिला वेड लागलं नसतं तर? हा, मी त्याचाही विचार केला होता। अनैसर्गिक मृत्यू, मृत्यूपत्रातली दुसरी अट। एनिवे डॉक्टर, आता मला कशाचीही गरज नाही, तुमचं काम झालंय, तुम्ही जाऊ शकता। ही तुमची फी। थँक्यू। मला वाटतं हे पैसे फार कमी होत आहेत। 2000 रुपये तुम्हाला कमी वाटतंय? कमी नाही, नाही म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या इस्टेटीच्या मानानं तुम्ही मला पैसे द्यायला हवे। शिवाय आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरात तुम्ही मला एवढं काही सांगून बसलात की गप्प राहण्यासाठी म्हणून तरी। अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला आणखीन पैसे पाहिजे? म्हणजे तुम्ही मला ब्लॅकमेल करता? किती पैसे पाहिजे तुम्हाला? 20,000? 50,000? 1,00,000? डॉक्टर, मी तुम्हाला सारं काही सांगून मूर्खपणा केलाय, पण आता तुम्हाला जिवंत ठेवण्याचा मूर्खपणा मी करणार फते। आगे तुझा मोबदला। म्हणजे आता तुम्ही पद्माला गोळ्या मारल्या? नाही, पद्मावर नाही, त्या डॉक्टरवर। साला उलटला माझ्या, खलास करून टाकला त्याला। पद्मा वेडी झाली नाऱ्या, पद्मा वेडी झाली। आपला प्लॅन सक्सेसफुल झाला। तू सुरेखाला हात केलंस ते तिने पाहिलं आणि तिला जबरदस्त शॉक बसला। आता या सगळ्या स्त्रीचा मालक मी झालोय, मी एकटा। पद्मा कुठे? बेशुद्ध पडलीवर। तू एक काम कर, पद्माला उचल आणि इकडे घेऊन ये। इथे कशाला? तिला तर वेळ लागलाय ना।
तिला वेड लागले आपल्याला माहिती आहे पण बाकीच्यांना कुठे ठाऊक आहे सगळ्यांच्या समोर तर प्रधान साहेबाने तिलाच वारस ठरवलंय उद्या बाकीचे माझ्यावर फिरले तर नाही मी कुठलीही रिस्क घेणार नाही या वेड्याच्या भरातच मी सगळी स्टेट माझ्या नावावर करून घेणार आहे पण दिवाणखाना कोणी येणार तर नाही कोणी येईलच कसं आहे सगळ्यांना मी वेगवेगळ्या खोल्यात डांबून ठेवलंय तू चंद्रकांत पोलिसांना बोलवायला जात होता त्याला मी वाटेतच धरलं आणि तो रामशरण मला सगळ्यांना मिळाल्यासारखा वाटला पद्माच्या खोली बाहेरच त्याला बेशुद्ध केला सुरेखा लिलीला एकाच खोलीत डांबून ठेवले आणि तो मनोहर पण तो शंकर मला कुठे दिसला नाही अच्छा मग आधी शंकरचा शोध घे पाटल्या संधूची मदत घे थांब आधी पद्माला घेऊन या तोंडावर मास्क लावून विसरू नकोस जा मी डॉक्टरच्या प्रीताशी विल्हेवाट लावून बर उठ उठ अग तुझ्या जीवाला धोका आहे उठ लवकर उठ ना तू ती काळी आकृती मी तू सुरेखाला भिंतीत खेचून नेलस ना पद्मा अग असं काय करतेस अगं तुला सांगून मी प्रधान साहेबांच्या खिशातून तिसरं पाकिट आणायला गेलो त्यावेळी माझ्या मानेवर कोणीतरी फटका मारला आणि मी बेशुद्ध झालो आणि त्यानंतर पुढचं काय आठवत नाहीये हा पण शुद्धीवर आलो त्यावेळी मी माझ्या खोलीत होतो ते सगळं खरं बोलतोस पद्मा पद्मा माझ्यावर विश्वास ठेव बाय गॉड तुझ्या शपथ सांगतो प्लीज प्लीज माझ्या बरोबर आधी इथून बाहेर पड चल चल ऐक माझा चल जात आहे कुठे नंदू नार्या घेऊन जायला बंद करा हे बघ शेखर शेखर मी तुला सांगतोय हे बघ या प्रॉपर्टीची मला फक्त पद्मा आहे तू तिला वेडे करण्याचा प्रयत्न करतो हे बघ मी तिला वेडी होऊ देणार नाही पद्मा तू काय पद्मा कुठे नेता त्याला सर जातेस कुठे तू या थरात जाशील असं वाटलं नव्हतं मला अच्छा तू रो मगडाचा अर्थ आम्हाला कळतोय तुला तुला माझ्यापेक्षा माझी इस्टेट प्यारी होती होय इस्टेटच पाहिजे होती मला तिसऱ्या पाकिटात माझं नाव होतं माझं हे बघ प्रधान साहेबांनी मला आधीच सांगितलं पद्मा तुला वेड करणं मला जमलं नाही पण आता तुला जगू मात्र देणार मला मारू नको 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 मला काय नको तुला पाहिजे तर ही सगळी इस्टेट तुझ्या नावावर लिहून देते ली मी पद्मा जगताप ली मी पद्मा जगताप राजी खुशी ने
राजी खुशी ने सर्व स्टेट शेखर तो प्रधान साहेब शेखर या पिस्तुला मध्ये अजून 5 गोळे शिल्लक आहेत आणि माझा नेम चांगला आहे तू पाहिलंस प्रधान साहेब तुम्ही नाही मी मेलो नव्हतो मोहितने मला मारायचा प्रयत्न केला पण मी मेलो आहे का जिवंत आहे याची खात्री करायची आतच तुम्ही आणि शेखर खोलीत आला पण तुम्ही तर मी फक्त बेशुद्ध होतो वेगळा पैसे शेखर ने दिलेल्या पैशापेक्षा दुप्पट आहे ते घ्या आणि शेखरला धरून ठेवा प्रधान साहेब बी दारू शेखर एवढी मोठी इस्टेट मिळवायची संधी मी तुला दिली होती पण ती तुला साधता आली नाही पद्माताईने वेळ ठरवता आलं नाही तुला आणि त्याचा राग तू काढलास माझ्यावर मला 20 लाख रुपये द्यावे लागू नयेत म्हणून तुम्हाला मारायचा प्रयत्न केलास आता मला तुझ्याकडून पैसे नकोच आहेत आता मी ते पद्माताईंच्याकडून घेणार आहे पद्माताईच इस्टेटीच्या खऱ्या वारस आहेत आणि त्या वेड्या नाहीत याला साक्षी मी आहे तुला या इस्टेटीतली कवडी सुद्धा आता मिळणार नाही आहे चला पद्माताई नाही मी तुम्हाला काय करणार नाही तुम्हाला फक्त एका कागदावर सही करायची आहे माझ्याकडून कर्ज घेतल्याची पावती 20 लाख रुपये पहिल्यांदा शेखर कडून घेणार होतो आता तुमच्याकडून हे बा या पिस्तुला मध्ये अजून गोळे शिल्लक आहेत नाही म्हणू नका मुकाट्याने सही करा मी जयवंत वाडकर क्राइम ब्रांच शेखरनं धमकी दिल्यानंतर रामशरण आमच्याकडे आला होता त्यांना आम्हाला सर्व माहिती सांगितले शेखरला आणि त्याच्या माणसांना आम्हाला पुराव्यासकट अटक करायचं होतं पण सापडलात तुम्ही शेखर सखून मी तुमचा फार अपराधी तुम्ही मला माफ करा मी तुम्हाला घाबरत होतो सरदाराच्या मुलाची खोटी कहाणी सांगून शेखरच्या सांगण्यावरून होय जीवाच्या भीतीनं जीवे मारण्याची धमकी दिली होती मला त्यानं भाई साहेब तुम्ही एकदा माफ करा तुम्ही माफ केलं ना एक क्षणभर सुद्धा इथं थांबणार नाही हो रामशरण मी तुला माफ करीन पण एका अटीवर तू इथेच राहायचं कायमचं पद्मा ए तू दमलीस जाऊन वर पड मी निघू मी निघतो मनोहर निघालास हो मला तुझे आभार म्हणायचे अच्छा म्हणजे आता तुला भाषण करायचं आहे आलो मी माईक घेऊन आलो प्लीज मनोहर काय झालं हसण्यावर नेऊ नकोस ओके बाबा ओके मला खरंच असं वाटतं अच्छा रात्रीत घडलेल्या या सगळ्या भयानक घटनांमध्ये फक्त एकच चांगली घटना होती कुठली आज मला एक चांगला मित्र मिळाला खरा मित्र तुझ्या रूपात फक्त चांगला मित्र चांगला मित्र म्हणजे आय मीन